नमस्कार, मला आजपर्यंत बरेच कमेंट्समध्ये असं सांगितलं गेलं की आमची खानावळीची काहीतरी सोय करा, म्हणजे पंढरपुरात खाणं वगैरे कसं असतं काय, आमची बरेच आपदा होती पंढरपुरात आल्यानंतर, तर चांगली एखादी खानावळ दाखवा. तर मी आज तुम्हाला तानाजी चौकातील माने भोजनालय दाखवणार आहे. हा तानाजी चौक आहे आणि ह्या बाजूला इकडून संत तुकाराम सांस्कृतिक भवन किंवा लोणारी भवन वगैरे ह्या बाजूला आहेत. इकडून असं वळल्यानंतर ह्या बाजूला पांडुरंग भवन आहे आणि कालिकादेवी चौक आहे. तर ह्या बऱ्याचशा चौका कालिकादेवी चौकात बरेचसे भक्तनिवास आहेत. जर तुम्ही इथे उतरला तर इथनं ह्या तानाजी चौकातून सरळ आलं की लगेचच माने भोजनालय आहे. आपण पाहूयात माने भोजनालयामध्ये सफुल जेवण मिळतं आणि जेवण फक्त 90 रुपयामध्ये आहे. हे बघा, पूर्ण पोटभर जेवण मिळतं. हे माने भोजनालय आहे. आपण आता आज जाऊन पाहूयात. शुद्ध शाकाहारी जेवण मिळतं आणि छान जेवण मिळतं सगळं. हे बघा, दोन भाज्या आणि वरण भात, भात आणि वरण असं, आणि शिवाय ठेचा मस्त झणझणीत आणि पोळ्या, असं फुल जेवण तुम्हाला, लोणचं वगैरे असं व्यवस्थित जेवण तुम्हाला मिळतं. आणि स्वच्छता भरपूर असते, सगळं व्यवस्थित असतं आणि रोज इथे जेवण 12 महिने चालू असतं. आतमध्ये पंगत बसलेलीच आहे. हे बघा, वारकरी जेवायला बसलेले आहेत. जेवण कसं आहे आजी? आवडलं तुम्हाला? आवडलं. तुम्हाला कसं वाटलं जेवण? छान आहे जेवण. हे बघा, पंगत बसलेली आहे आणि अशाच रोज पंक्ती बसतात. पंढरपूरमध्ये तानाजी चौक माने भोजनालय ही मेस आणि घरगुती जेवण 61 सालापासून आहे. सुरुवातीला 6 जेवण होतं, 75 रुपयाला 2 महिनाभर जेवण होतं सुरुवातीपासून. हां, आणि आता यात्रेमध्ये भरपूर 10,000 महागाईमुळे वाढते. आता 90 रुपयाला पोटभर जेवण आहे. हां, केव्हा आलं तरी जेवण भेटतं. पार्सल म्हणतरी पार्सल पोळी भाजी भेटते. जेवण लागलं पोटभर जेवण भेटतं घरच्यावानी. हां, अरुण बजरंग माने, माने भोजनालय तानाजी चौक. हां, सांगू फोन नंबर 98 60 92 73 75. आणि जेवणाची रेट 90 रुपयाला पोटभर. हां हां, धन्यवाद. पोळी भाजी 40 रुपयाला, 2 पोळ्या भाजी घेतली तर 40 रुपये. हां, आम्हाला दोघा तिघांनी ना इथं रस्त्यावरती सांगितले. आम्ही इथं बाजूच्या मानेच याला आहे, लॉजला आहे मुक्कामी. पंढरपूरला दर्शनासाठी आलतो, रात्री पण इकडे जेवायला आलतो. दोघांनी सांगितलं का पोटभर जेवण आणि घरगुती पद्धती. पोटभर नसलं तरी चालेल पण घरगुती चांगलं जेवण आहे. जेवणाची टेस्ट आहे चांगलं, एकदम जेवण अप्रतिम सुंदर आहे जेवण. चालेल. माझं नाव मिन्नात बाजीराव पारखे, मिन्नात पारखे माझं नाव. अतिशय घरगुती पद्धतीचं जेवण आहे आणि अतिशय छान आहे, स्वच्छताही भरपूर आहे. तर तुम्ही पंढरपूरला आल्यानंतर नक्की इथे भेट देऊ शकता. काही जण भांड्याला बघून येते. अच्छा, अच्छा. असं हे घरगुती पद्धतीचं जेवण तुम्हाला नक्की आवडेल. तर पंढरपूरला आल्यानंतर नक्की माने खानावळाला भेट द्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.